नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर. आज आपण नीट UG 2024 ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लास्ट इयरच्या OBC कॅटेगरीच्या महाराष्ट्र राज्यामधील सर्व जे 31 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्याच्या OBC किंवा SBC या कॅटेगरीसाठी चा सर्व कॉलेज वाईज कट ऑफ हा किती लास्ट इयरमध्ये होता हा मॉपअप राऊंडचा कट ऑफ मी तुम्हाला या निमित्तानं आज सांगणार आहे. वास्तविक पाहता याचा जो अंदाज पाठीमागचा आणि यावर्षीचा अंदाज लाग बांधून आपण अभ्यास करून त्याच्यामध्ये स्कोअर करायचा आणि आपल्या स्कोअरनुसार कोणतं कॉलेज आपल्या कॅटेगरीनुसार मिळू शकतं आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. त्यातलं सुरुवात आपण आज करूया की यामध्ये सर्व ऑल इंडिया रँक महाराष्ट्रामधला SML आणि तुमचे मार्क्स हे किती मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज OBC कॅटेगरीसाठी मिळालेलं होतं या संदर्भात आज आपण व्हिडिओ सुरू करत आहे. पहिलं कॉलेज आहे ते म्हणजे ग्रँड मेडिकल कॉलेज किंवा JJ हॉस्पिटल. याच्यासाठी मॉपअप राऊंडसाठी या ठिकाणी 1 सीट अवेलेबल नव्हतं. सेकंड राऊंडसाठीचा जो ऑल इंडिया रँक होता तो 12,460 आणि 981 SML आणि 633 एवढ्या मार्क्सला हे कॉलेज बंद झालं. सेट GS गोवर्धनलाल सिंधरलाल मेडिकल कॉलेज मुंबई KEM हॉस्पिटलचं हे जे कॉलेज आहे या ठिकाणी ऑल इंडिया रँक 5,775 आणि 429 एवढा SML आणि 656 एवढ्या मार्क्सला या ठिकाणी कट ऑफ होता. BJ मेडिकल कॉलेज पुणे त्याचा जो ऑल इंडिया रँक आहे तो जो रँक आहे तो 9,376 आणि 707 SML असणाऱ्या विद्यार्थ्याला OBC किंवा SBC कॅटेगरीसाठी मिळालं होतं आणि 641 एवढे मार्क्सचा मॉपअप राऊंडचा कट ऑफ होता. टोपीवाला मेडिकल कॉलेज नायर मुंबई, नायर हॉस्पिटल मुंबई हे ज्या या ठिकाणी 13,890 ऑल इंडिया रँक, SML 1,083 आणि 630 मार्क्स असतील तर मॉपअप राऊंडमध्ये या ठिकाणी सीट शिल्लक नव्हतं. सेकंड राऊंडमध्ये या ठिकाणी आपल्याला कॉलेज मिळालेलं आहे. OBC कॅटेगरीसाठी लास्ट कट ऑफ आहे. बऱ्याच वेळा LTMC लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायन मुंबई या ठिकाणी 14,469 आणि 1,119 SML आणि 629 मार्क्स एवढ्या मार्क्सचा कट ऑफ होता. HBT हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज कुपर हॉस्पिटल जुहू मुंबई 16,267 एवढा ऑल इंडिया रँक आणि SML 1,257 एवढा होता आणि 625 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना HBT मिळालेलं होतं. त्यानंतरचं पुढचं कॉलेज जे आहे ते म्हणजे GMC संभाजीनगर किंवा औरंगाबाद आपण म्हणून 19,870 ऑल इंडिया रँक आणि 1,522 SML असणाऱ्या विद्यार्थ्याला 617 मार्क्सचा कट ऑफ लास्ट इयरमध्ये राहिलेला आहे. GMC नागपूर सेकंड राऊंडमध्ये 16,938 आणि हा ऑल इंडिया रँक आणि SML 1,329 आणि 623 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना OBC कॅटेगरीमध्ये सेकंड राऊंडमध्ये GMC नागपूर लागलेलं आहे. राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे या सेकंड राऊंडमध्येच हे पण कॉलेज होतं. 20,695 आणि 1,613 SML आणि 615 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला राजीव गांधी कळवा ठाणे या ठिकाणी मेडिकल कॉलेज लागलेलं आहे. वैशंपावी मेमोरियल मेडिकल कॉलेज सोलापूर 21,801 आणि त्याचा SML 1,697 एवढा होता आणि मार्क्स 613 एवढ्या असणाऱ्या विद्यार्थ्याला लास्ट इयरमध्ये MBBS मॉपअप राऊंडमध्ये मिळालेलं होतं. IGMC नागपूर म्हणजे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर या ठिकाणी 20,695 आणि 1,613 एवढा SML आणि 615 मार्क्स असणाऱ्याला मिळालेला आहे. त्याचबरोबर GMC कोल्हापूर 28,082 ऑल इंडिया रँक, 2,217 एवढा SML आणि त्यानंतर 601 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला कोल्हापूरचं कॉलेज लागले. मिरजमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज सेकंड राऊंडमध्ये या ठिकाणी 26,004 एवढा ऑल इंडिया रँक होता आणि SML जो आहे तो 2,058 आणि 605 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिरजचं मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे बारामती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती 28,741 त्याचा SML जो आहे तो 2,298 एवढा होता आणि 600 मार्क्स एवढे मार्क्स होते. GMC सातारा 28,741 आणि 2,259
आणि 601 एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला जी एम सी सातारा मिळालेला आहे. अलिबाग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अलिबाग 36,114 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि 2914 एस एम एल आणि 588 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना अलिबागचं कॉलेज मिळालेलं आहे. एस आर टी कॉलेज ते कॉलेज अंबाजोगाई या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबाजोगाई आहे. या ठिकाणी 33,700 एवढा ऑल इंडिया रँक आणि एस एम एल 2706 आणि 592 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज लास्ट इयरमध्ये ओ बी सी कॅटेगरीसाठी मिळालेलं होतं. त्यानंतर जी एम सी लातूर किंवा विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर 31,985 ऑल इंडिया रँक 2256 एवढा एस एम एल आणि 595 मार्क्स त्यांना होते. मॉपअप राऊंडमध्ये नांदेड शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड या ठिकाणी 29,493 ऑल इंडिया रँक, त्याचबरोबर एस एम एल 2353 आणि 599 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मॉपअप राऊंडमध्ये ओ बी सी कॅटेगरीसाठी हे कॉलेज मिळालेलं आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज उस्मानाबाद किंवा धाराशिव सेकंड राऊंडमध्ये 38,196 आणि 3,110 एवढा एस एम एल आणि 585 मार्क्स असतील तर हे कॉलेज मिळालेलं आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे किंवा त्याला आपण जे म्हटलेलं आहे ते भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे या ठिकाणी 33,968 एवढा ऑल इंडिया रँक आणि 2724 एवढा एस एम एल आणि 592 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला धुळ्याचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालं. त्यानंतर पुढचा जो ग्रुप गेला ते जी एम सी अकोला 31,657 त्याचा एस एम एल 2536 आणि 595 एवढे मार्क्स असणाऱ्याला मॉपअप राऊंडमध्ये अकोला कॉलेज मिळालेलं आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ किंवा वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुसद किंवा आपण त्याला यवतमाळ म्हणतो 35,831 एवढा ऑल इंडिया रँक आणि 2892 एस एम एल असणाऱ्याला 589 मार्क्सला कट ऑफ गेलेला आहे जी एम सी यवतमाळचा. त्यानंतर पुढचं कॉलेज जे आहे ते जी एम सी जळगाव 37,324 आणि 3,026 एस एम एल आणि 586 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला. चंद्रपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर या ठिकाणी 37,157 आणि 3,015 एवढा एस एम एल त्याचा होता आणि त्याचा मॉपअप राऊंडमधला कट ऑफ जो होता तो 587 एवढा राहिलेला आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार या ठिकाणी 41,233 ऑल इंडिया रँक आणि 3,388 एस एम एल आणि 581 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला नंदुरबारचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे. सिंधुदुर्ग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये 41,811 ऑल इंडिया रँक आणि 3,430 एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला 580 एवढे मार्क्स असतील तरीसुद्धा ओ बी सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जी एम सी सिंधुदुर्ग मिळालेलं आहे. जी एम सी गोंदिया 40,491 आणि 3,291 एस एम एल आणि 582 मार्क्सचा कट ऑफ राहिलेला आहे. जी एम सी परभणीमध्ये 42,021 ऑल इंडिया रँक आणि 3,430 हा एस एम एल, त्याचबरोबर 580 मार्क्स असणाऱ्या ओ बी सी किंवा एस बी सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी परभणीचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लागलेलं आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी हे 31व्या नंबरला येते. या ठिकाणी 40,443 किंवा 3,338 एस एम एल आणि 581 ओ बी सी किंवा एस बी सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना शेवटचं मॉपअप राऊंडमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी हे लागलेलं आहे. वर्ध्यामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे, परंतु त्या कॉलेजला महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम वर्धा असं म्हणतो, त्या ठिकाणी 50% सीट्स हे ऑल इंडियामध्ये असतात आणि 50% सीट्स हे महाराष्ट्रामधले विद्यार्थ्यांसाठी असतं. इथलासुद्धा कट ऑफ दरम्यान 590 वरती राहिलेला आहे. एकंदरीत हा ओ बी सी किंवा एस बी सी कॅटेगरीसाठी हा कट ऑफ राहिलेला आहे. मेडिकल सायन्सेसच्या काउन्सिलिंग महाराष्ट्र स्टेट्स काउन्सिलिंग प्रोसेसमधील 85% कोट्यामध्ये एस बी सी ही कॅटेगरी सेपरेट जरी केलेली असेल तरी ती सेपरेट कॅटेगरी फक्त फीजसाठी आपल्याला अवेलेबल आहे. ओ बी सी कॅटेगरीमध्ये त्यांचं सिलेक्शन होतं, त्यामुळे मार्क्सच्या संदर्भात जर विचार करायला गेलो तर ओ बी सीचे मार्क्स आपण कट ऑफ लक्षात घ्यायचं आहे. हा कट ऑफच्यापेक्षा खालीसुद्धा कट ऑफ आलेला आहे, परंतु त्यानंतर ऑनलाईन स्ट्रीम वेकन्सी राऊंड 1, 2, 3 अशा प्रकारचे राऊंड झाले होते, त्यामध्ये कमी आलेला असू शकतो. परंतु हा मॉपअप राऊंडमध्ये हा शिवर्स वाटतं आहे तर पहिल्या दोन राऊंडमध्ये ह्याच्यापेक्षा हायर 2-3 मार्काने राहिलेला आहे. एकंदरीत महाराष्ट्र राज्यामधील सर्व 31 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमधून आपल्याला
किती मार्क्सला ओबीसी कॅटेगरीसाठी कोणतं कॉलेज मिळालेलं शक असतं आणि मार्क्सच्या पलीकडे जाऊन ऑल इंडिया रँक आल्यानंतरसुद्धा आपल्याला शंका येत असते, त्यावेळेस तुम्हाला हा विषय उपयोगी होऊ शकतो. त्याही पलीकडे जाऊन आपला SML म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये आपला कितवा नंबर आहे यावरतीसुद्धा हे कॉलेज दरम्यान याच रँक हेच एवढाच SML असणाऱ्या विद्यार्थ्यांना OBC विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळू शकतं याचा सर्वसाधारणपणे अंदाज आपल्याला येऊ शकतो. या उद्देशानं हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या इतर गरजू मित्रांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पाठवा. त्याचबरोबर आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं असेल त्यांनीसुद्धा येऊ शकता, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण डिटेल्स सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर काउन्सिलिंग बरोबर मॅनेजमेंट कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याकडे खूप साऱ्या वेगवेगळे टॉपिक आहेत, ते आपण त्यावेळी सांगत राहू. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.